बालगंधर्व रंग मंदिर एक 24, 25, 26 या जून या तीन दिवशी बालगंधर्व रंग मंदिर वर्धापन दिन सोहळा आयोजित केला जाणार आहे. या तीन दिवसात वेगवेगळ्या विभागातील पुरस्कार असणार आहेत. जवळजवळ 64 पुरस्कार या निमित्ताने दिले जाणार आहेत. या पुरस्काराचं उद्घाटन 24 तारखेला सकाळी 11 वाजता पद्मश्री वामन केंद्रे सर यांच्या शुभहस्ते होणार आहेत. महापौर मुक्ताताई टिळक अध्यक्षस्थानी असणार आहेत. त्याच वेळेस जो महत्त्वाचा जीवनगौरव पुरस्कार आहे जो इनॉक डॅनियल्स यांना दिला जाणार आहे तो त्यांच्या शुभहस्ते यावेळी दिला जाईल. आणि पुढील 3 दिवसात सर्व पुणेकरांसाठी विनामूल्य असे वेगवेगळ्या विभागातील सांस्कृतिक कार्यक्रम बालगंधर्व कार्यक्रमातर्फे सादर केले जातील. नाही, निश्चितपणे बालगंधर्वचा पुनर्विकास झाला पाहिजे. बालगंधर्वमध्ये डागडुजी झाली पाहिजे, वेगवेगळी डेव्हलपमेंट झाली पाहिजे. परंतु संपूर्णपणे बालगंधर्व पाडून त्या ठिकाणी वेगळं काहीतरी उभा करणे आणि कुठेतरी एखाद्या चौथ्या पाचव्या मजल्यावर छोटेसं थिएटर तयार झालं तर त्याला संपूर्ण कलावंतांचा आमचा विरोध असणार आहे. एकतर संपूर्णपणे बालगंधर्व न पाडता आहे त्या वास्तूला धक्का न लावता अजूनही बालगंधर्वाचा परिसर डेव्हलप करता येईल. साईडला जागा आहेत त्या ठिकाणी छोटे छोटे थिएटर्स किंवा असे प्लॅन्स आर्किटेक्टकडून आलेले आहेत. त्यामुळं निश्चितपणे अशा प्रकारे जर प्लॅन पास झाले तर जुन्या वास्तूला धक्का न लागता आणि आत्ता जे प्रयोग होत आहेत नाटकाचे असतील, लोकलांचे असतील, लावणीचे असतील, हे प्रयोग न थांबताही बालगंधर्व रंगमंदिर डेव्हलप करता येईल. त्यामुळं निश्चितपणे आमचा प्रशासनाकडे आणि राजकीय नेत्यांकडे आग्रह राहील की बालगंधर्व रंगमंदिर पूर्णपणे न पाडता आहे त्या मंदिरामध्येच त्याचा पुनर्विकास व्हावा हीच आमची कलावंतांची इच्छा असेल. आणि अशा प्रकारे जर पाडण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही बालगंधर्व परिवारातील सर्व कलाकार त्याला तीव्रतेने विरोध करू.